कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंतांची कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व गरीब कुटुंबियांना 15 दिवस पुरेल इतकं धान्य व जेवणाविषयक वस्तूंचं मोफत वाटप येत्या 5 एप्रिल पासून करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अंमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावं लागतंय. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांवर उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप संबंधित तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जीवनावश्यक धान्याचं किट उपलब्ध करण्याचं काम सुरू झालं असून येत्या 5 एप्रिल पासून त्याचं वाटप करण्यात येणार आहे. पण ज्यांच्याकडे कारण नाही, जे निराश्रित आहे, बेघर आहे, ज्यांच्याकडे कुठलाही आधार नाही, अशासाठी या जिल्ह्यामधील सर्व जनतेसाठी जवळपास 40,000 कुटुंबासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी आणि जनतेप्रती उत्तरदायित्व म्हणून स्वीकारून मी माझ्या स्वतःकडून 40,000 धान्याचे किट ज्यामध्ये 10 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, 1 किलो खाण्याचं तेल, 1/2 किलो मिरची पावडर, साबून, मीठ, हळद अशा जे आवश्यक आहे तो किराण्याचं सामानाची एक पॅकेज असे 40,000 पॅकेज म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही स्वतः कोणीही वाटणार नाही तर ते पाकेट आम्ही प्रशासनाकडे देऊ स्वखर्चातील स्वतःच्या माध्यमातून. आणि ते सगळे 40,000 पाकेट हे गरजू, निराश्रित, बेघर ज्यांच्याकडे कारण नाही अशा लोकांना वाटण्यासाठी सुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यातील कोणताही माणूस उपाशी झोपणार नाही, कोणताही मुलगा अन्ना वाचून उपाशी राहणार नाही, त्याचं कुटुंब राहणार नाही याची काळजी प्रशासन, शासन आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः घेतलेली आहे.